मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मदतीची घोषणा केलेली आहे मात्र सर्वसामान्य नागरिकापर्यंत ही मदत कधीपर्यंत पोहोचणार आहे हे बघा चक्रीवादळ ज्या दिवशी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी अख्ख्या मुंबईचा आणि दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या किनारापट्टीवरती दौरा केला मग आपले मच्छीमार बांधव असतील किंवा किनारपट्टीवरती राहणारे लोकांची पत्रे उडून गेले नुकसान झालंय त्याच दिवशी सगळे पंचनामाचे आदेश दिले आणि त्याच दिवशी मी सांगितलं की सरकार ज्यांचा ज्यांचा नुकसान झाला त्यांचे पाठीशी उभे राहणार आणि आज मुख्यमंत्री साहेबांनी पण तेच सांगितलं आहे की ज्यांना ज्यांना नुकसान झालं आहे सरकार खांबीरपणे त्यांचे मागे उभे राहणार आहेत पण जे विरोधी पक्ष आहेत ते सारख्या सारखं बोटं उचलत आहे की सरकार मदत कधी देणार सरकार जे बोलणार ते मदत करणारच पण ज्या पद्धतीने केंद्र सरकारमध्ये माननीय पंतप्रधानजींनी गुजरातमध्ये हजार कोटीचा पॅकेज दिलेला आहे त्याच पार्श्वभूमीवरती ही त्यांची जबाबदारी आहे जे नेते त्यांनी त्यांच्यावरती दबाव टाकून महाराष्ट्राला पण तसेच त्यांनी ते पॅकेज द्यावं खरं तर अनेकांच्या मनामध्ये आता प्रश्न आहे की पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढणार आहे की सरकार रिलॅक्सेशन देणार आहे काय सरकारचं नियोजन आहे हे बघा ज्यापर्यंत मुंबई शहर आणि महाराष्ट्रामध्ये लसीकरण पन्नास टक्के वर जात नाही त्यापर्यंत कुठलाही रिलॅक्सेशन देणं हे परत करोनाला आमंत्रण देण्यासारखं आहे तर आता आपण जे लॉकडाऊनमध्ये कशी स्थिरता देता येईल काय दुकानं उघडायची कशी दुकानं उघडायची ए सीची दुकानं उघडायची सलून उघडायचे काय ब इलेक्ट्रिफिकेशनची दुकानं उघडायची असे काय हार्डवेअर वगैरे असतील त्याला आपण रिलॅक्सेशन देऊ शकतो आहे आणखीन आपल्याला टास्क फोर्स बसलेले आहे काय काय आपण उघडू शकतो कपड्याची दुकानं उघडायची असेल किंवा एसेन्शियल सर्विसेस जे आपण दुकान उघडलं त्यामध्ये वाढ द्यायचं आहे हे सर्व विचार करण्यात येईल टास्क फोर्स बसला आमचे सगळे बसले आहेत ते निर्णय घेऊन याच्यावरती हो सांगतील मग त्या हिशोबाने कॅबिनेटमध्ये चर्चा घेऊन याच्यावरती हो निर्णय घेऊ तो लहान मुलांना बसेल असंही म्हणलं जात आहे तर तिसऱ्या लाटाच्या अनुषंगाने लहान मुलं आणि सर्वांसाठी सरकार एकदम काय विचार करत आहे तिसऱ्या लाटाची शक्यता नाही तिसरा लाट येणारच त्याचं कारण आहे की या देशामध्ये जे लसीकरण व्हायला हवे होतं ते कुठेतरी झालेलं नाही केंद्र सरकारचा प्लॅनिंग आणि कॉर्डिनेशन व्यवस्थित नसल्या कारणाने आज अख्ख्या देशामध्ये दहा टक्क्यापेक्षा जास्त ही लसीकरण झालेलं नाही आता जे तिसरा जे वेव येणार आहे त्यामध्ये चांगलं जातं आहे की लहान मुलांना आणि जे तरुण आहेत त्यांनाही इफेक्ट करणार आहे आणि मोठ्या संख्येने इफेक्ट करणार आहे म्हणून मुंबईमध्ये जे आपण नवीन तीन जेंबो फॅसिलिटी बांधतो आहे थर्ड वेवला लक्षात ठेवून त्यामध्ये लहान मुलांसाठी सेपरेट वॉर्ड तिकडे आम्ही तयार केलेला आहे आणि परस्पर काल मी आणि आदित्यजी दोन्ही सगळे अख्खे मुंबईचे डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर व दोन्ही कलेक्टरबरोबर मिटिंग घेऊन जे जे रुग्णालय रा महानगरपालिका व शासनाचे त्यामध्ये पण कसं आपल्याला पिडियाट्रिक बेड्स टाकता येईल त्याच्यावरती निर्णय घेतलेले आहेत आणि आणि मुंबईमध्ये विशेष करून जे आहे ना जे कोविड पिडियाट्रिकचे जे डॉक्टर आहे त्यांचाही टास्क फोर्स केलेला आहे म्हणजे उपचार करायचा प्रोटोकॉल नक्की करता येईल